अमरावतीतून चिंताजनक बातमी, मेळघाटात बालमृत्यूचं प्रमाण वाढले, 3 महिन्यात 49 बालकांचा मृत्यू झालाय. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात एप्रिल ते जून या 3 महिन्यात 6 वर्षापर्यंतच्या तब्बल 49 बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्यात 29 दिवस ते 1 वर्षापर्यंतच्या 17 बालकांचा समावेश आहे. कुपोषण आटोक्यात आणण्याचा दावा प्रशासन करत असलं तरी या मोठ्या प्रमाणातील बालमृत्यूंच्या मुळे योजनांच्या अंमलबजावणीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. धारणी आणि चिखलदरा या 2 तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या आदिवासी बहुल मेळघाटात 322 गावं आहेत. हा भाग कुपोषित बालकं, बालमृत्यू आणि माता मृत्यू यासाठी नेहमीच चर्चेत असतो. यात जन्माच्या वेळी कमी वजन, कमी दिवसाचं बाळ जन्माला येणं, जंतुसंसर्ग, श्वसनदाह, कमी तापमान, एनेक्सपेक्शिया, सेप्टिसिमिया, जन्मजात व्यंग इत्यादी कारणं त्यामागे असल्याचं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे. आता मेळघाट परिसरातील कुपोषण आणि बालमृत्यू प्रशासन कसं रोखणार, काही उपाययोजना करणार का, हे येता काळच ठरू शकेल. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया मेळघाटातील वाढत्या बालमृत्यूचं प्रमाण. एप्रिल 2020 ते मार्च 2021 पर्यंत 6 वर्षातील 213 बालकांचा मृत्यू झालाय. उपजत मृत्यूंची संख्या ही 113 आहे. मेळघाटात 10 माता मृत्यू झालेत, 130 बालमृत्यू हे 0 ते 1 वर्ष वयोगटातील आहेत. 0 ते 7 दिवसांच्या आत 81 बालकांचा मृत्यू झालाय. फक्त आरोग्य प्रशासन म्हणा किंवा महिला बाल कल्याण विकास बघा, हे सुद्धा विभाग कमी पडत आहे, आम्ही पण कमी पडत आहोत. मात्र सगळ्यांनी जर हातभार लावला तर निश्चितच बालमृत्यू, उपजतमृत्यू आटोक्यात येऊ शकतात, त्याच्यावर नियंत्रण होऊ शकतं. या गोष्टीसाठी माननीय जिल्हाधिकारी मॅडम असतील, तिथले पी ओ असतील, सी ओ असतील, यांनीसुद्धा, बी डी ओ असतील, यांनीसुद्धा विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्याचप्रकारे महाराष्ट्राच्या स्तरावर जे मुख्य सचिव आहेत त्यांनीसुद्धा विशेष लक्ष जर दिले तर येणाऱ्या काळामध्ये बालमृत्यू कमी होऊ शकतात. मेळघाटामध्ये बालमृत्यूचं प्रमाण वाढलंय. या संदर्भात अधिक माहितीसाठी फोन लाईनवरून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी छगन जाधव. छगन, मेळघाटात बालमृत्यूंचं प्रमाण वाढलंय, याचं नेमकं कारण काय आहे? गायत्री, मेळघाट हा अति दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. जवळपास मेळघाट हा चिखलदरा आणि धारणी या 2 तालुक्यात मिळून विसळलेला विस्तीर्ण असा भाग, वन विभागाचा एक मोठा भाग यामध्ये आहे. जवळपास 322 गावं आहेत आणि या आदिवासी भागात प्राथमिक सुविधा असो किंवा अन्य सुविधा असतील त्या आदिवासींपर्यंत पोहोचल्या गेलेल्या नाही आहेत. आजही डंब्यासारखा प्रकार जो आहे तो मेळघाटात घडतो आहे. उठफुगी जर झाली तर त्याला गरम थडीने चटके देऊन बालकाला एक उपचार त्याच्यावरती केला जातो. त्याच्यामुळे प्राथमिक सुविधा ज्या आहेत ह्या पूर्णपणे इथे खोळमळलेल्या दिसून येतात. आरोग्य व्यवस्था जर पाहिली तर आरोग्य व्यवस्था, आज कुपोषणाची संख्या पाहिली तर दिवसेंदिवस मेळघाटामध्ये कुपोषणाची संख्या ही कमी होताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे आरोग्य प्रशासन या परिसरात करतं तरी काय, हा देखील एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. गायत्री, छगन, कुपोषण आटोक्यात आणण्याचा दावा प्रशासन करते, याविषयी काय माहिती देशील? वेळोवेळी प्रशासनाकडून या परिसरांमध्ये जनजागृती करण्यात येते. कुपोषणाविषयी मोठमोठे शिबिर देखील आयोजित करण्यात येत असते. मात्र आदिवासी लोकांना ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या प्रशासन नेमकं देत आहेत की नाही देत आहेत? कारण आपण जर पाहिलं तर एखाद्या बालकाला जर आजार झाला तर त्या बालकाला प्राथमिक आरोग्य केंद्र नेण्याऐवजी बुवा भूमकाकडे नेलं जातं. त्याच्यामुळे प्राथमिक आरोग्य नेमकं इथे जनजागृती कशा पद्धतीनं करतायत, आदिवासींसमोर अवेअरनेस कशा पद्धतीनं करतायत, हा देखील प्रशासनात मोठं आव्हान एक यासमोर उभं राहिलेलं आहे. धन्यवाद छगन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर मेळघाटातील बालमृत्यूंचं वाढतं प्रमाण हे चिंताजनक आहे.